कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना? मजे तर मी पण छान आहे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा शो व्लॉग मध्ये, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे रुपाली सतीश वाघ वाघ. तर आज व्लॉग करायचं विशेष कारण म्हणजे, तर आजचं टॉपिक आहे की मी माझ्या केसांची, चेहऱ्याची, आता सध्या केसांचा विषय चालू आहे. तर मला विचारलं होतं, कमेंट्स आली होती की ताई तुम्ही तुमच्या केस हेअर केअर रुटीन सांगा, तुम्ही काय काय प्रोडक्ट वगैरे यूज करतात म्हणून. असं तर मी तेच त्याचविषयी सर सांगणार आहे की मी काय काय यूज करते माझ्या केसांसाठी, माझं कसं असतं हेअर केअर रुटीन कसं असतं. तर त्याच गोष्टी आज तुमच्याबद्दल शेअर करणार आहे. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत व्लॉग बघा, कसा वाटतो नक्की लाईक करा आणि जास्त असं सपोर्ट करा. आणि ज्या काही गोष्टी मी ट्राय करते त्यासुद्धा तुम्ही ट्राय करून बघा घरामध्ये नक्की. आणि ज्या मी गोष्टी यूज करते त्या एक एक गोष्टी नीट लक्ष देऊन बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर सध्या तुम्ही केस, आता मी जस्ट आत्ता इतक्यातच केस धुतलेले आहे आणि तुम्ही केसांची जी शाईन आहे ती बघू शकताय. नो फिल्टर, नो काहीच नाही, आणि केस तुम्ही बघू शकताय खूप शाईन आहे. आतमध्ये अजून ओले आहेत पण केस बघू शकताय तुम्ही, केसांची शाईन एकदम मस्त केस झालेले आहेत. आणि मी ते काय यूज केले ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे आणि ती व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणारच आहे. तर हां, मेन म्हणजे मला विचारण्यात आलं होतं की तुम्ही केसांची काळजी कशी घेतात. तर मी केस जेव्हा वॉश करते तर त्यावेळेस मी केसांना ओनली वन क्लिनिक प्लस साबण म्हणते मी, ओनली वन क्लिनिक प्लस शॅम्पू हा माझा डेली असतो. मी डव शॅम्पू नाही वापरत ना, प्रोफेशनल हेअर शॅम्पू असतात ते कधी यूज करत नाही. ओनली वन क्लिनिक प्लस, ती सुद्धा 1 रुपयाचा जो पाउच असतो तोच यूज करते, असं यूज करते. आणि कंडिशनर वगैरे अजिबात यूज करत नाही. कंडिशनर खरंच रिअली मी सांगते, मी कंडिशनर नाही केसांसाठी. वेगवेगळी काही ती हेअर स्पाची क्रीम वगैरे, आता भरपूर काही आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत. मी कधीही ना पार्लरमध्ये मी कधी स्ट्रेटनिंग करायला गेले, ना पार्लरमध्ये केस कट करायला गेलेले आहे. म्हणजे कधी असं केस वॉश करण्यासाठी, आजकाल बरंचसं काही असं ट्रीटमेंट असतात केसांचे, ते हेअर स्पा वगैरे, केरेटिन ट्रीटमेंट वगैरे, मी तसलं काहीच नाही केलेलं आहे. स्किनसाठी सुद्धा मी अजूनपर्यंत पार्लरमध्ये कधीच गेलेलं नाही आहे, कधी नाही. तर पार्लरमध्ये सुद्धा जाण्याचा विषय म्हणजे यांना अजिबात आवडत नाही, तर हे जाऊच देत नाही हे, आणि स्किनला सुद्धा मेकअप करू देत नाही जास्त. तर तुम्ही कधी माझं, मी एखाद्यास तो नेक्स्ट व्लॉगमध्ये ते चेहऱ्यासाठी काय काय यूज करते ते नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेलच. सध्या आता केसांचं चालू आहे तर केसांना क्लिनिक प्लसच असतो, आणि कंडिशनर वगैरे कधीही यूज करत नाही मी केसांसाठी. आणि जे काही करते ते घरातलंच होममेड करते, त्याला वेळ लागतो पण कसं होतं केसांना काही नुकसान होत नाही मेन म्हणजे. आणि अजूनपर्यंत केसही चांगले आहे, जे स्किनला पण नॉर्मली मी जे काही यूज करते तर डेली क्रीम जी असते माझी ती, तर त्याच्याने सुद्धा मला अजूनपर्यंत काही स्किनला माझा पिंपल कधी आणि आलेले आहे असं काहीच प्रॉब्लेम नाही होत स्किनला मला. तर अशा प्रकारे मी घरातलं असं नॉर्मल करत असते, म्हणजे जसं काम करता करता स्किनवर असं टमाटर फिरून घ्या, दही फिरून घ्या, आणि मग बाकीचे तोपर्यंत भांडे घासून घ्या, मग चेहऱ्यावरचं तोपर्यंत सुकून जातं आणि मग चेहरा धुवून घ्यायचा. म्हणजे अशी घरगुती माझे आयुर्वेदिक जे आहेत ना ते चालू असतात माझे. मी असं केसांना पण असं जर काही लावायचं असलं तर ते लावून घ्यायचं घरातलं आयुर्वेदिक, आणि त्यानंतर मग कामं करून घ्यायची आपली बाकीची सगळी, आणि त्यानंतर मग हे करायचं वॉश करून घ्यायचं. मग म्हणजे कामं पण होतात आणि घरातल्या घरात सगळ्या काही गोष्टी होतात. आणि केस मी आता गुंथाने काढलेलं आहे, पण मी केसांसाठी आता काय यूज केलेलं आहे तर आज मी रात्री प्रोसेस करून ठेवलेली होती आणि ते मी यूज केलेलं आहे, तर ती तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावी लागेल. आज शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी चला तर मग तुम्हाला दाखवते मी एक एक गोष्टी की मी केसांसाठी काय काय यूज केलं आणि कसा मी माझा हेअर पॅक बनवते घरातल्या घरात. हिनाचं तुम्ही मागच्या वेळेस बघितलंच असेल, मी मागच्या वेळेस हिना लावला होता, तो सुद्धा फक्त हिना नाही लावत मी कधी पण, नुपूरची असते ती मेहंदी तर ती कधी नुसती नाही लावत, कारण की त्याच्यात काहीतरी ॲड करतेच मी. तर ते तुम्ही मला लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच होतं मागच्या. तर आत्ता जे मी नॉर्मल हेअर पॅक लावते तो कसा लावते तो तुम्ही बघा, आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करा. ओ, कैरीचे दिवस आलेले आहे,
कैरी खायला मागते माझी बाई. मी स्कूल मध्ये बोलला कैरीचा दिवस आलाय. सीजन कैरीचा सीजन. ही कैरी पप्पांनी चटणी करण्यासाठी आणलेली आहे. माझी कैरी आहे. कैरी खोकला येईल पप्पांनी पुदिना याचे मस्त चटणीची पण रेसिपी टाकली मी. पण वेळच भेटत नाही असं म्हणतात. ना काय करता आणि सुट्टी असली ना यांच्यामध्ये ना. आता बघू शकते 3:30 वाजत आले मला अजिबात वेळ मिळत नाही यांच्यामुळं. मी डेली असं करत राहते काही ना काही रेसिपी. पण शूट करायला कसं कोणाचा सपोर्ट नसतो. खरंच कोणाचा सपोर्ट असताना तर सगळ्या काही गोष्टी दाखवता आल्या असत्या की मी माझं डेली रुटीन काय करते मी काय नाही असं दाखवता पण आलं असतं. पण ते मला जितकं माझ्या एकटीकडनं सगळ्या गोष्टी शक्य होतात मी तितक्याच करू शकते. असे आता आपलं नॉर्मल हेअरसाठी चाललेलं आहे. आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्याच साहित्यांनीच आपल्या घरातल्या गोष्टींनीच आपण केस मस्त आपले चांगले ठेवू शकतो. हे सॉफ्ट आणि मस्त आणि याच्याने हे काय होतं केस बाउन्सी होतात, शायनिंग पण येते, कंडिशनर पण होतात, ऑल सगळं काही होतं. तर चला तर व्हिडिओ मी जास्त बडबड नाही करत. तुम्ही बघा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत आणि कसं वाटलं मला नक्की लाईक करा आणि सपोर्ट करा प्लीज प्लीज प्लीज. जे आयुर्वेदिक प्रोडक्टचा इफेक्ट म्हणतो ना आपण तर तो लगेच तर नाही येत पण त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळं हे कंटिन्यू करावंच लागतं. जर आपल्याला स्वतःला आपले केस जर व्यवस्थित पाहिजे असतील आणि बाहेरचे प्रोडक्ट पण यूज करायचे नसतील तर मग घरातले थोडंसं किचकट आहे. कारण की कसं होतं काही काहींना कंटाळा येतो. पण कसं होतं बाहेरच्या प्रोडक्टपेक्षा जरा घरातलं व्यवस्थित असतं. थोडा वेळ द्यायचा स्वतःसाठी. प्रत्येक स्त्रियांनी स्वतःसाठी नक्की वेळ द्या आणि थोडासा वेळ काढून आपल्या केसांची आपल्या स्किनची काळजी घ्या नक्की. आणि जमत असेल तर घरातल्या घरात सगळ्या गोष्टी करून बघा. पार्लरमध्ये जाण्याची गरज पडत नाही. घरात घर बसल्या बसल्या हेअर स्पा सगळ्या काही गोष्टी ते मला माहिती नाही त्यांची नावं जास्त. पण सगळ्या गोष्टी घरातल्या घरात होऊ शकतात न काही बाहेरचे केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरून. तर बघा कसा वाटला व्हिडिओ. नक्की मला सपोर्ट करा प्लीज. तर हेअर पॅक बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर सुरुवातीला मी इथे घेतलेले आहेत मेथीचे दाणे. तर मेथीचे दाणे प्रत्येकीच्या घरामध्ये अवेलेबल असतात. जर नसेल तर कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये ते मिळतात. तर ते आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. जवळपास मी 2-3 चमचे जरी घेतलेले आहेत तर मी माझ्या केसांच्या लेंथनुसार घेतलेले आहेत. तर तुम्ही त्यात कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर त्यामध्ये मी घेतलेली आहे कलोंजी. तर कलोंजी कांद्याचं बी आहे. तर हे कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल इझिली. तर कलोंजी घेतलेली आहे जवळपास 2 चमचे. तर नेक्स्ट यामध्ये मी घेतलेले आहे जवस. तर जवस ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरात अवेलेबल असते. बरेच जण याची चटणी करून सुद्धा खातात आणि ही याचे फायदे सुद्धा मी सांगेल पुढे जाऊन. तर आता जवस आणि हे सगळ्या काही गोष्टी आहेत आपल्याला ही प्रोसेस रात्री करून ठेवायची आहे. आणि रात्रभर आता असंच पाणी टाकून आपल्याला हे छान असं भिजू द्यायचं आहे. इथं बघू शकताय छान असं भिजल्या गेलेलं आहे मेथी, कलोंजी आणि जवस. तर जवसला थोडासा लाईट चिघटपणा असतो. तर इथं बघू शकताय थोडासा हलका चिघटपणा आलेला आहे. तर आता आपल्याला याला ग्राइंड करायचं आहे. तर त्यासाठी आता मी एक मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि सुरुवातीला आधी टेरेसवर जाणार आणि टेरेसवरून छान अशी कोरफड घेऊन येणार. तर आता मी टेरेसवर आलेले आहे. इथे बघू शकताय तर टेरेसवर छान असं गार्डन डॅडींनी आत्ताच कटिंग केलेली आहे सर्व झाडांची. त्याच्यामुळे मला जे जास्वंदाचं फूल हवं होतं तर ते जास्वंदाचं फूल मला मिळालेलं नाहीये. तर सगळ्या झाडांची कटिंग केल्यामुळं सध्या फुलं वगैरे आहेत नाही अजून. तर नॉर्मल एखाद्या 2 झाडांना फुलं आहेत पण जे पाहिजे मला ते फुल नाहीये. तर इथे बघू शकताय मोगऱ्याचं झाड सुद्धा लावलेलं आहे डॅडीन त्यांनी. तर खूप छान मोगरा आलेला आहे त्याला सुद्धा. छोटे छोटे त्याची खुशबू सगळीकडं अशी टेरेसवर अशी दरवळते खूप छान वाटते. तर आता माझ्याकडे सध्या अवेलेबल कोरफडच आहे. तर मी आता कोरफडच त्यात माझ्या हेअर पॅकमध्ये मी ॲड करून घेणार आहे. तर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्यातमध्ये जास्वंदाचं फूल किंवा नीमची पानं आणि त्यानंतर कढीपत्ता वगैरे असेल तर ते सुद्धा नक्की ॲड करा. तर केस खूप छान राहतात त्याच्याने सुद्धा नॅचरली. तर हे असे नॅचरली घरगुती उपाय मी करत असते. तर
कोरफड घेताना ते बघू शकता, येल्लो लिक्विड ते बाहेर पडते, तर ते केसांना लावायचं नाही आपल्याला. तर ते आधी चांगलं छान असं कोरफड वॉश करून घ्यायची आहे संपूर्ण व्यवस्थित हाताने चोळून, आणि त्यानंतरच केसांना ती अप्लाय करायचं आहे व्यवस्थित. स्किनला सुद्धा लावताना तसंच करायचं, आधी छान वॉश करून घ्यायची. तर इथे बघू शकता ते सर्व जो येल्लो जे लिक्विड ते द्रव ते काहीतरी असतं ते बाहेर पडतं, ते चांगलं नसतं म्हणतात असं स्किनला किंवा केसांसाठी. तर ते आधी छान वॉश करून घेतलं इथे बघू शकताय तुम्ही. आणि त्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करूयात, हेअर पॅक कसा बनवायचा. चला तर सुरुवातीला इथं मेथी आणि कलौंजी आणि जवस तर मिक्सरच्या भांड्यामध्ये असे टाकून द्यायची. आणि सुरुवातीला तितकंच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तरी बघू शकते थोडंसं ते ग्राइंड झालेलं आहे. आणि त्यानंतर मी त्यामध्ये कोरफड घेतलेले आहे आणि कांदा. तर कांदा सुद्धा केसांना छानच असतो. तर कलौंजी आहे तरीही मी एक कांदा ऍड केला आहे, तुम्ही तो स्किप सुद्धा करू शकताय. तर एलोवेरा आणि कांदा असा टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडी दही ऍड करणार आहे. दही सुद्धा केसांसाठी स्किनसाठी अतिशय फायदेशीर असते. तर इथं जवळपास मी 2 अडीच 3 चमच असं दही ऍड करून दिलेलं आहे. आणि आता हे स्टेप बाय स्टेप करून याचं छान अशी बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता हे पेस्ट तयार करून झालेले आहे. तर छान अशी फाईन पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला ती काढून घ्यायची आहे सर्व पेस्ट. तर असे काहीतरी जुगाड मी घर बसल्या करत असते केसांसाठी आणि स्किनसाठी. कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आता ही सर्व पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तर आणि आता मी कशी लावायची स्टेप बाय स्टेप ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. जसे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं स्वतःच्या हाताने हेअर पॅक कसा लावायचा. तर आता याच्यामध्ये मी 2 अंडी ॲड करणार आहे. तर अंडीमधला आपल्याला पांढरा भागच ॲड करायचा आहे, तर येल्लो भाग टाकायचा नाही आहे. तर 2 अंडी मी घेतलेली आहे. तर अंडीसुद्धा केसांचं कंडिशनरचं काम करते. तर मेथी झाली, कलौंजी झाली, जवस झाली, बऱ्याचशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर केसांसाठी खूपच फायदेशीर आहेत. तर इथं 2 अंडी आता टाकून द्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा हेअर पॅक आहे ना तो पटकन असा कोरडा हो जातो. तर इथं तुम्ही बघू शकताय थोडंसं पाणी आपल्याला ऍड करायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे. तर इथं झालेला आहे हेअर पॅक रेडी. तर आता तो कसा लावायचा स्टेप बाय स्टेप करून तर मी तुम्हाला दाखवते. तर त्याआधी सुरुवातीला शिवला नाश्ता देऊन देते आणि मग आपण हेअर पॅक कसा लावायचा ते बघूयात. आले शिवण्याची मॅगी तयार. आणि शिवण्या चालली मॅगी घेऊन इकडं. हा पसरा पसरा. तर हेअर पॅक लावण्याच्या आधीची तयारी. तर सुरुवातीला एखादा कपड असेल ते आपल्या अंगावर मांडीवर असं ठेवून घ्यायचं, जेणेकरून जो आपण हेअर पॅक लावतो आपला गाऊनवर सांडणार नाही. तर तसा मी हेअर पॅक बनवलेलाच तसा आहे, कारण की मलाही किचकट काम आवडत नाही. तर घरच्या घरी हेअर स्पा कसा करायचा ते सुद्धा आहे, पण ते कसं होतं त्याच्यात थोडंसं किचकटपणा आहे. तर त्यासाठी मी तसं करण्याच्या ऐवजी मी हा असा हेअर पॅक मी स्वतः घरच्या घरी असं लावत असते. तर एक हा प्रोफेशनल नाही आहे, पण मी माझ्या केसांची काळजी कशी घेते तर त्यासाठीच असा हा व्हिडिओ एक तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर हे मी नेहमी अशा उद्योग नेहमी घरातल्या घरात करत असते. तर स्टेप बाय स्टेप असं बघितलं, आधी एक जुडा मारून घेतला छोटासा वरती आणि त्याला कव्हर करून घेतलं हेअर पॅकने. आणि त्यानंतर साईड साईडने एक एक बट अशी उचलत जायची आहे, त्याची पातळ एक एक बट उचलायची आहे, जाड उचलायची नाही आहे. म्हणजे हेअर पॅक सगळीकडं केसांना व्यवस्थित छान लागेल. आणि त्याला पूर्ण हेअर पॅक कव्हर करून असं पूर्ण त्याला राऊंड करून घ्यायचं आहे त्या जुड्याच्या अवतीभोवती. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा असाच हेअर पॅक आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे संपूर्ण केसांना खालपर्यंत. आणि तो सुद्धा पूर्ण त्या जुड्याला कव्हर करत जायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने आता दोन्ही साईडने बट उचलून घेतल्या होत्या. तर दोन्ही साईडच्या झाल्यानंतर जी मागची साईडची बट आहे तर ती थोडीशी पातळ घ्यायची आहे आणि ती उचलून तिला पूर्ण हेअर पॅक कव्हर करून असा जुड्याच्या अवतीभोवती राऊंड फिरून द्यायचा आहे. आता दोन्ही झाले, मधला झाला आणि त्यानंतर पूर्ण तसंच ती स्टेप कव्हर करायची आहे आपल्याला. अशाच पद्धतीने इकडची एक बट, तिकडची एक बट आणि एक मागची बट असं करून करून वैताग तर येतं, पण आता काय करणार केसांसाठी स्वतःची काळजी तर घ्यावीच लागते. तर अशा पद्धतीने
ताज असल्यासारखं फील येतोय. आणि ऊन तर इतकं छान येतं होतं सकाळचं कोवळं ऊन. मी काम सगळी कामं करण्याच्या आधीच हा हेअर पॅक लावून घेत आहे. म्हणजे कसं होतं, हेअर पॅक व्यवस्थित सेट होईल आपल्या केसांवर. जे काही मेथी आणि जवस आहे त्याचं ते पोषण पूर्ण केसांना लागेल, बाकीची सगळी कामं ओरखल्या जातील. तर त्यासाठी लवकर लावून घ्यायचं सकाळी. तर स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने सगळं राऊंड राऊंड करत पगडी बांधून घेत आहे. तर हा हेअर पॅक महिन्यातनं 2 वेळा तरी तुम्ही हा लावलाच पाहिजे केसांची, जर तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यायची असेल तर. तर इथे सुरुवातीला मेथी जी असते, तर मेथीचे दाणे तुमच्या केसांसाठी इतके फायदेशीर असतात. तर त्याच्यामध्ये जे प्रोटीन आणि निकोटिनिक एक नावाचं ऍसिड असतं, तर ते केसांसाठी इतकं छान असतं. तर ते केसांना आतून तुम्हाला पोषणही देतं. आणि मेथीचे दाणे केसांना नेहतू जर तुम्ही लावले नेहमी, तर त्याच्यापासून तुम्हाची केस गळण्याची जी समस्या आहे तर ती सुद्धा दूर होईल तुमची. आणि त्यानंतर जवस जे असते त्यामुळे केस निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होते. तर जवसचे असे फायदे आहेत, ते तुमचे केस स्मूथ सुद्धा करण्यास मदत करते. आणि केसांना जर तुम्ही नियमित जवस वापरली तर ते केस तुमचे लांब पण होतील आणि चमकदार सुद्धा होण्यास तुमची मदत होईल. तर असे जवसचे खूप सारे फायदे आहेत. आणि त्यानंतर कलोंजीचं म्हणायचं गेलं तर कलोंजीमध्ये अमिनो नावाचं ऍसिड असतं. तर ते केसांना सॉफ्ट आणि असे मुलायम ठेवण्यास मदत करतं. तर कलोंजीमुळे केसांची वाढ तर होतेच होते, तर सॉफ्ट सुद्धा राहतात. आणि केसांची जी व्हॉल्यूम असतं, मेथी कलोंजी आता या सगळ्यांनीच याचा एक सरळ म्हणजे याचा एक फायदा म्हणजे असा आहे की केस तुमचे केसांचं व्हॉल्यूम पण वाढतं, कंडिशनर होतं, हेअर स्पा होतं. तर अशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी होतात आणि अशा प्रकारे मी करत असते. तर मला सुद्धा फरक जाणवतो. अजूनपर्यंत केस माझे पातळ झालेले नाही आहेत, बऱ्यापैकी छान आहेत, व्हॉल्यूम पण खूप छान येतो केसांना. तर नक्की ट्राय करून बघा. तर माझ्यासारखे घरच्या घरी उद्योग कोण कोण करतं तर नक्की मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर बघू शकता अशा प्रकारे मी स्टेप बाय स्टेप करून सगळं हेअर पॅक अप्लाय करून घेत आहे व्यवस्थित. आता संपूर्ण केसांना अप्लाय करून झाले आहे. राहिले पाठीमागचे 2 पोर्शन, आता ते एका साईडने असे क्रॉस करून आपल्याला लावायचे आहे. तर जो मधला भाग असतो तिथे व्यवस्थित हेअर पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे सर्व केसांना. तर इथे बघू शकताय सर्व केसांना व्यवस्थित अप्लाय करून केसांना पूर्ण व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि त्या जुड्यावर व्यवस्थित फिरून घेतलेला आहे. आणि आता शेवटची जी बट आहे तिला व्यवस्थित हेअर पॅक अप्लाय करून आता पूर्णपणे व्यवस्थित छान असा अप्लाय करायचा आहे आणि राऊंड करत पूर्ण केसांना असा कव्हर करून घ्यायचा आहे. तर इथे सकाळचं कोवळं ऊन मला फार आवडत होतं म्हणून मी सारखा चेहरा उन्हामध्ये करत होते. शिवची गडबड चालली होती माझ्या मागे. तर इथं हेअर पॅक फायनली माझा कम्प्लीट झालेला होता. बघू शकता किती नीट आणि व्यवस्थित लावलेला आहे. मला नक्की कमेंट्स करून सांगा.